क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांनी अजित पवार आणि फडणवीसांची भेट घेतल्याचा दावा खरंतर मुनगंटीवारांनी केलेला आहे, कसं बघताय त्याच्या? बघा, त्यांनी काय बोलावं त्यांचा प्रश्न आहे, कारण की हे घोडेबाजार करणारी मानसिकता जी आहे, त्या घोडेबाजार करणाऱ्या मानसिकतेचं याला भेटलं त्याला भेटलं सांगून ज्या पद्धतीने घोडेबाजार केलेला आहे तो तुम्हाला मला नाकारता येत नाही, आणि त्याच्यामुळे त्यांच्यावरची प्रतिक्रिया देण्यापेक्षा जे कोणी चुकलेत त्यांच्यावर काँग्रेस पक्ष कारवाई करेल. काल बारामतीमध्ये ओबीसीचं काय गोडं मारलंय, इथपर्यंत महाराष्ट्र पेटवण्यापर्यंत भुजबळांनी टीका केली होती शरद पवारांवरती, आणि आज तेच भुजबळ पवारांची भेट घ्यायला आणि शांत करण्याकरता तिथं गेलेले आहेत, पवारांची त्यांनी गुप्त भेट घेतलेली. बघा, दोघेही लोक मोठी लोक आहेत, वयाने मोठी आहेत, या लोकांच्या दोघांच्या बद्दलची प्रतिक्रिया देणं हे चुकीचं ठरेल. एक मिनिट, त्यामुळे मी नमस्कार, त्यामुळे मी त्यांच्यावर काही प्रतिक्रिया देणार नाही. भुजबळांच्या मते कुठेतरी ग्रह खातं सक्षम नसल्याचा देखील त्यातून अर्थ निघतो की पवारांना भेटतायत आणि राज्य शांत व्हावं यासाठी ते त्यांना आवाहन करतायत. बघा, भुजबळ साहेबांचं स्टेटमेंट मी ऐकलं, आता भुजबळ साहेबांनी एक काम केलं पाहिजे की राज्य शांत करायचं असेल तर पवार साहेबांना राज्याचा मुख्यमंत्री नाही देशाचे प्रधानमंत्री करावं लागेल, तेव्हा कास्ट सेन्सेस जेव्हा सुरू होईल तेव्हाच हे सगळे प्रश्न सुटू शकतात, आणि म्हणून मग त्यांचा आग्रह तो असेल समजा तर तसं करून टाकावं, कारण की ते त्यांच्याकडे आहेत. वय झालं म्हणून पवारांनी घर बसावं असं म्हणणाऱ्या पक्षाच्या नेत्यांना जात खरं तर त्याच पवारांकडे भेटायला जावं लागतं ओबीसी आणि मराठा आरक्षणा संदर्भात, कसं बघताय याच्याकडे? मी त्याच म्हणून तुम्हाला सांगतो की ते ज्या सरकारमध्ये आहे त्या सरकारचे त्या सरकारची परिस्थिती वाईट आहे, त्यामुळे सरकारचा मंत्री आमच्या महाविकास आघाडीच्या नेत्याकडे येते आहे, महाविकास आघाडी मजबूत आहे हा संदेश त्यांनी दिलेला आहे. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.